केला गोडवा देणारे बालाजी ज्यूस सेंटर, मँगो शेक, मिल्क शेक, सीताफळ शेक, रामफळ शेक, मिक्स शेक सह सर्व प्रकारचे उत्तम व दर्जेदार ज्यूस, आईस्क्रीम, टोस्ट, स्नॅक्स आणि सँडविचच्या स्वादिष्ट चवीसाठी आजच भेट द्या आणि तृप्तीचा मनमुराद आनंद घ्या. तुमच्या शुभकार्यांना अधिक गोडवा देण्यासाठी शुभकार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर माणेबंधू विटा. आमचा पत्ता पृथ्वी टॉवर, श्री निरंकारी ड्रेसेस समोर, रस्ता नंबर 2, विटा. वेताळगुरूंचे डोंगर राज्य राखणारा अवलिया गलाई बांधव विलास तात्यामुळे. गुढीपाडव्याला सांगली जिल्ह्यातल्या खणापूर तालुक्यातल्या रेवणगावच्या वेताळगुरूची जत्रा भरते. संपूर्ण सांगली जिल्ह्यातून भाविक या जत्रेसाठी डोंगरातील देवस्थानाजवळ जमतात. रात्री धनगरी ओव्या आणि कार्यक्रम होतो. या देवाची भाकणूक सांगितली जाते. डोंगर राज्य राखीन हा सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी जनतेला निरोप या डोंगरावरील भाकणुकीतून मिळतो. यंदा पाऊस काळ चांगला आहे म्हणून इथून भाविक आनंदाने आपल्या घरी परतत असतात. देवाची भाकणूक होते. डोंगर राज्य राखील हा भाकणुकीतला आशावाद लोक मनात घेऊन घरी जातात. पण हाच आशावाद घेऊन गेल्या 25 वर्षांपासून रेवणगावचे सुपुत्र गलाई बांधव विलास तात्यामुळे यांनी वेताळवाच्या डोंगराचे राज्य स्वतः राखले आहे. डोंगरावरील झाडांचे पाना फुलांचे राज्य राखण्याची ओसाड व बोडक्या डोंगराला हिरवेगार करण्याची कामगिरी केली आहे विलास तात्या मुली या अवलियाने. त्यांनी या परिसरात तब्बल 4000 झाडे लावून ती जतन केली आहेत. इतर भाविकांच्या व स्वतःच्या खिशातून पैसे घालत डांबरी रस्ताही करून घेतला आहे. रस्ता करताना एक शेतकरी आडवा पडल्यावर त्याला स्वतःची 35 गुंठे शेती देऊन रस्ता मोकळा करून घेतला आहे. वेताळगुरू या डोंगरातल्या देवस्थानाला त्यांनी सुजलाम सुफलाम केला आहे. सुरुवात 1999 सालीपासून चालू केलंय. ते पहिलं तिथं काँक्रीटचा रस्ता देवाच्या भोवतीने टाकला आणि तिथून पुन्हा हे दगडं काढणं, प्लॉट तयार करणं, बांधकाम करणं, पुन्हा हे आता हे जे आपण उभं राहिलो आहे हे आपण फार देवापासून लांब आलो आहे बाजूला. ह्यो फारेटवाल्याकडं पुन्हा मी ही ताल घातली अगोदर. आता हे बघलं जसं हे फारेटच दिसतंय मोकळं रान असं असंच हे इकडं होतं. हां हां खुलं माळ असं डोंगर दिसतोय. हां हां पडकड हां असा एरिया पूर्ण होता. मग ती ताल घातली ह्यासाठी की ती जनावरं आत येत नाही ती आणि पुन्हा झाडांची लागण वगैरे करून झाडं वाढवायचं चालू आहेत. यासाठी तुम्हाला कुणी सहकार्य केलं काय केलं? नाही आपणाला इथं म्हणजे सहकार्य कुणी केलं नाही. आपल्या विचारानंच आपणाला आपल्या हिशोबानंच म्हणजे मला इथं एक पर्यटन क्षेत्र मोठं बनवायचं आहे किंवा जंगल टाईप मी देवासाठी बी करायचं आहे. वातावरण इथलं प्रदूषण मुक्त असं चांगलं वातावरण करायचं आहे. इथं कोणी बी आलं तरी त्यांना बरं वाटलं शांत वातावरण असं ह्या हिशोबाने केलेलं. एकतर ते म्हणजे आता ह्यातलीच दगडं काढायची आणि ह्याची ही ताल आम्ही जवळजवळ घालून घेतली. तालीला जवळजवळ 2 वर्षात मी ताल 2 टप्प्यात केली. 25 मग लोक रोज कामाला 3-3 महिने चालू होती कारण दगडं ह्यातलीच काढायची आणि ती मोठी ताल. त्या तालेचा उद्देश हेच होता की जनावरं आत येऊन येतील, माणसं कोणी येतो झाडाचं नुकसान होऊ नये या हिशोबाने ही ताल घातलेली होती एरिया. तब्बल 6 महिने या तालेचं काम झालं. हा असं बल 6 भरपूर लांब पलीकडे पुरा एरिया आहे लास्टपर्यंत. 3.5 किलोमीटरचं अंतर असेल या तालीचं. हां तेवढा किंवा कमी येईल पुन्हा असं जर फिरत गेलं तर भरपूर टाइम लागते तिथं जायला खालनं तालीच्या खालनं. किती वेळ लागेल? तरी एक चालणार की अर्धा तास तरी लागेल का जायला. 15 मिनिटं असं खालून गेलं फिरत तरी. विहिरीतून प्रत्येक झाडाला पाणी पोहोचवण्याची व्यवस्था त्यांनी निर्माण केली आहे. इथं सुरुवातीला पाण्याची भरपूर अडचण होती. ती एक आड होता खाली पाण्याचा देवाचा म्हणून तिथनं पाणी यायचं. ती उन्हाळ्यात पाणी राहायचं नाही 4 महिने. त्यामुळं ते बोर आम्ही बरेच ठिकाणी 5-7 ठिकाणी बोर घेतले. बोरचं काय पाणी टिगणं
पुन्हा लास्टला मग विचार करून तिकडं पलीकडे डोंगरात एक विहीर पाडली. विहीर पाडून मग आता हे 3 वर्ष झाले विहीर पाडून, आणि ही टाकी 1 लाख लिटरची बांधली. त्या टाकीवरनं सगळ्या झाडासनी पाणी जाते, आणि गुढीपाडव्याच्या यात्रेला बी त्या टाकी भरली की यात्रा बी इथली देवाची पार पडते. आणि झाडांचे तर आता म्हणजे चांगलं झालं, तिथं पाणी भरपूर आहे त्यामुळे ती व्यवस्थित चालली. झाडांना तुम्ही ठिबक केले? हो, झाडांना जिकडे जाईल तिकडे नळाचं कनेक्शन जोडलंय, आणि तिथून पुन्हा काही ठिकाणी ठिबक बी केलेलं पहिलं. आता मोठी झाडं झाली ती, तरी बी आम्ही महिन्याभरात चिंबरूनच पाणी असं सोडून देतोय मोठ्या झाडांनी. लहान झाडांनी पाईपिन पाजायला लागते, ती माणसं आहे ती ठेवलेली, त्यामुळे ती जिकडे जाईल तिकडे पाण्याचा नळ चोभोवतीन केलेला आहे तयार कनेक्शन. त्याचं या टाकीचं बी केलं आहे आणि सगळ्याच त्याचं. उन्हाळ्यात पाणी कमी पडतं का? नाही, आता पाणी इथं आम्हाला पाणी त्या विहिरीमुळं पाणी कमी पडत नाही. त्या विहिरीवर सगळं ते लॉनचं वगैरे बाल उद्यानचं त्या ह्याच्यात पाणी तिथे चिंबूर काढला आहे, ते लॉन बी तयार म्हणजे राहतंय अशा पद्धतीनं. आणि थोडं बोरचं बी चालू राहते, त्यामुळे ती व्यवस्थित चाललंय आता पाण्याचं. उघड्या बोडक्या माळावर त्यांनी नंदनवन फुलवलं आहे. याची सुरुवात 1996 ला केली. खडकाळ असणाऱ्या डोंगरातील दगड बाजूला घेऊन त्याची सुमारे 4 किलोमीटर अंतराची ताल बनवली. खड्डे काढण्यासाठी चर तयार करून त्यामध्ये माती भरली. तब्बल 700-800 ट्रॉल्या माती या खडकाळ डोंगरात भरून घेत झाडे लावून घेतली. तालीचे काम तब्बल 6 महिने सुरू होते. रोज 25 ते 30 मजूर ताल खोदाईचे काम करत होते. पदर मोड करून लाखो रुपये खर्च करून या ध्येयवेळा माणसाने हा डोंगर फुलवायला देखणा केलाय. झाडे लावली आणि जबाबदारी संपली असं न करता प्रत्येक झाड त्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे जपलं आहे. या ठिकाणी स्वच्छतेची, झाडांच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांनी या ठिकाणी 2 कामगारांची स्वतः नियुक्ती केली आहे. त्यांचा पगार ते स्वतः देतात. एक कामगार गेली 35 वर्ष इथं काम करतोय. या ठिकाणी बाल उद्यानाचीही त्यांनी निर्मिती केली आहे. उघडा बोडका असणारा हा डोंगर विलास तात्यांच्या कर्तृत्वाने आता सुजलाम सुफलाम झाला आहे. वेताळगुरु हे पर्यटन स्थळ पाहण्यासाठी लोकांची रीघ लागलेली असते. लोकवस्ती पासून दूर एकांतात शांतीचा आणि तात्यांच्या कर्तृत्वाने बहरलेल्या देखण्या वनराईचा अतीव आनंद मनाला उभारी देणारा असतो. इथे आले की परत जायला पाय निघत नाही, इतकी घट्ट नाळ निसर्गाशी जुळून जाते. जशी तात्यांची नाळ या डोंगरांशी जुळली आहे अगदी तशीच. आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज व IBS आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात. मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली.